आरक्षण को लेकर ओबीसी समाज के संगठन आक्रामक हो गए हैं। मराठा समाज को ओबीसी कोटे से आरक्षण देने की चर्चा के दौर में ही आंदोलन आरंभ हो गया है। गुरुवार को हुए राज्यव्यापी आंदोलन का असर शहर में भी दिखा। भारतीय पिछड़ा समाज संगठन की ओर से ओबीसी की विभिन्न मांगों को लेकर आंदोलन का ऐलान किया गया था। जातिवार जनगणना करने एवं मराठा समाज को ओबीसी कोटे से आरक्षण नहीं देने की प्रमुख मांग को लेकर ओबीसी महासंघ ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के घर के सामने आंदोलन किया। फिर पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह मंत्री अनिल देशमुख, पालक मंत्री नितिन राउत व विधायकों के घर के सामने आंदोलन किया गया। जिलाधिकारी के द्वारा मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपा गया। महाज्योति महामंडल के लिए 1,000 करोड़ रुपए का प्रावधान करने की मांग की गई। आंदोलन का नेतृत्व महासंघ अध्यक्ष बबन राव तायवाड़े ने किया। ओबीसी संघटना आता हक्कासाठी आक्रमक झालेला आहे, आपण स्वतः बघतात, मला सांगण्याची गरज नाही। या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 70-72 वर्ष झालेली आहे। संविधानाच्या कलम 340 नुसार मागच्या या 70-72 वर्षापासून ओबीसीला जे अधिकार न्याय कर्तव्य मिळायला पाहिजे होते ते मिळालेले नाही, आणि म्हणून आज ओबीसी समाज जागृत होऊन स्वतःच्या हक्काची मागणी करतो आहे, स्वतःच्या अधिकाराची मागणी करतो आहे, स्वतःच्या समस्याची मागणी करतो आहे। आता 2021 जनगणना होऊ घातलेली आहे। 1931 नंतर या देशामध्ये ओबीसींची जनगणना झालेली नाही, आणि म्हणून 21 होऊ घातलेल्या जनगणनेत केंद्रांनी आणि राज्यांनी दोघांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी घोषित करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरं असं आहे की आता मागील काही दिवसांमध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा कम्युनिटीचे काही नेते मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावी ही प्रमुख भूमिका मांडतात, त्या भूमिकेला आमचा विरोध आहे। आणि हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध सुरुवातीपासून राहिलेला आहे की मराठ्यांना आरक्षण द्या, पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नाही। आज काही लोक ती भूमिका घेतो आहे, म्हणून आज आम्हाला आक्रमक व्हावं लागलेलं आहे की आमच्यामध्ये येऊ नका, आणखी कुठे जा। आंदोलन सतत सुरू राहणार आहे आणि कायमस्वरूपी राहणार आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि मराठ्यांना वेगळं स्वतंत्र आंदोलन देऊन ही भूमिका थांबवत नाही तोपर्यंत सुरू राहणार। बिलकुल 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 हे देशव्यापी प्रातिनिधिक स्वरूपावर आहे। आज जे आपण बघताय प्रातिनिधिक स्वरूपावर आहे, याच्यापेक्षा मोठा आणि भयंकर स्वरूप भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे, NBCN न्यूज नागपूर।